शहर में रेमडेसिविर इंजेक्शन और ऑक्सीजन की कमी को लेकर पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने ठाकरे सरकार पर तीखा प्रहार किया है। बावनकुए ने कहा है कि सरकार नागपुर के साथ दूजा भाव कर रही है। राज्य के कुछ हेवी वेट मंत्री अपने क्षेत्र में बड़ी संख्या में रेमडेसिविर इंजेक्शन दे रहे हैं। महाविकास आघाड़ी मतले महाराष्ट्र मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा दोन दोन पट तीन तीन पट करता है। काल जर बघितलं हे ठाणे कलेक्टर आणि नागपूर कलेक्टरची 16 तारखेची आदेश माझ्याकडे आहे। ठाणे कलेक्टरनी काल तेथील रुग्णांना एक रुग्णांना दोन रेमडेसिविर दिले, नागपूर कलेक्टरनी दोन रुग्णाला एक रेमडेसिविर इंजेक्शन दिली। हे महाराष्ट्रामध्ये जिथे मंत्र्याचं प्रेशर सरकारवर आहे त्या ठिकाणी डबल डबल पुरवठा होतोय। माझी तर माहिती अशी आहे कि मराठवाड़ा एकट्या एका हेवीवेट मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 10,000 रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन गेले। पश्चिम महाराष्ट्रातला एका हेवीवेट मंत्र्यांनी आपल्याकडे 25,000 रेमडेसिविर इंजेक्शन जास्त घेऊन गेले। खऱ्या अर्थाने एकीकडे या महाराष्ट्रामध्ये रुग्ण मरतात, दुसरीकडे दोन दोन पट पुरवठा होत आहे, तिसरीकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये 15 रुग्ण हे केवळ ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे मरतात, नागपूरमध्ये रोज मृत्यू होतो आहे, विदर्भात रोज लोक मरतात। सरकार हे मोगलशाही पद्धतीने वागता है, एकीकडे दोन दोन पट पुरवठा करायचा, एकीकडे काहीच द्यायचं नाही, ही भावना जी या सरकारची आहे ते दूर करावी। माझी विदर्भाच्या मराठवाड्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने ठाण्याला वाटप होतो आहे, माझा आक्षेप नाही ठाण्याला काय वाटप झालं, त्या ठिकाणी दोन नाही तीन पट द्या, पण नागपूरवर विदर्भावर होणारा अन्याय दूर करा। आजच्या आज प्रत्येक पेशंटच्या मागे दोन दोन इंजेक्शन दिले पाहिजे, डबल ऑक्सिजन दिलं पाहिजे, ही मागणी ज्या 100 बेडचे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 50 बेडचे ऑक्सिजन मिळत आहे, म्हणजे एखाद्या पेशंटला 4 लिटरची आवश्यकता आहे ते 2 लिटरवर चालवत आहेत। या पद्धतीने नागपूरमध्ये विदर्भामध्ये सर्वकडे चालू आहे आणि त्यामुळे पेशंट हा सिरियस होतो आहे, पेशंट मरतो आहे। आणि ही जे या ठिकाणी अनियमितता होती आहे ती विदर्भातल्या सर्व मंत्र्यांनी दूर करावी। ठाणे कलेक्टरचा आदेश नागपूर कलेक्टरनी काढावा, याचप्रमाणे लोकांना रेमडेसिविर सप्लाय व्हावा अशी माझी विनंती आहे। त्यांनी या ठाणे कलेक्टर आणि नागपूर कलेक्टरच्या आदेशवरनं बोध घ्यावा, आपलं वजन वापरावं आणि नागपूर आणि विदर्भावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी त्यांनाही माझी आहे।